नमस्कार, तिचा सागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलाय, त्याचबरोबर आता भारतात देखील कोरोना व्हायरसचे अनेक रुग्ण आपल्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरती उपाय सुचवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा अशी घोषणा केली आहे. राज्यात यवतमाळ इथं 1 आणि नवी मुंबई इथं 1 असे 2 कोरोना रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 39 पोहोचली आहे. राज्यात 108 लोक विलगीकरण कक्षात असून 1063 होम क्वारंटाईन असून त्यापैकी 442 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. तसंच ट्विटरवरती कोरोनावरती नाविन्यपूर्ण उपाय सुचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडून COVID-19 सोल्युशन चॅलेंज अशी स्पर्धा घेण्यात येते आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तसंच नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरती एक लिंक शेअर केली आहे. ही लिंक थेट या स्पर्धेच्या पेजवरती घेऊन जाते. हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं अधिकृत पेज आहे. दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं सोमवारी कडक निर्बंध लागू केलेत. त्यानुसार युरोपातील प्रवाशांना प्रवेश नाकारण्याबरोबरच देशभरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, संग्रहालयं, सांस्कृतिक सामाजिक केंद्र, व्यायामशाळा, नाट्य चित्रपटगृह, तरण तलाव इत्यादी सार्वजनिक स्थळं बंद करण्याचे आदेश सरकारनं जारी केलेत. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.